नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपली रेसिपी आहे दुधी भोपळा आहे त्याची घावणे। दुधी भोपळ्याचे घावणे आपण बनवणार आहोत। मला असा छान असा कवळा कवळा भेटलेला आहे म्हणून म्हटलं आपण आता याचे घावणे बनवूया। सुरुवातीला आपण 2-4 मिरच्या घेतलेल्या आहे, थोडा छोटासा तुकडा आल्याचा घेतलेला आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या, ते आपण वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये। जास्त बारीक नाही करायचं आहे, ते आपण वाटून घेऊया। आपण आधी पीठ तयार करूया। मी 1 कप रवा घेतलेला आहे, 1/2 कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे दही घेते, तुम्ही थोडं जास्त पण टाकू शकता, 1 चमचा मी जिरा घेतलेला आहे आणि हे मिरचीचं आणि आल्याचं जे मिश्रण आपण आता वाटलं ते पण मी घालत आहे याच्यामध्ये। आपण थोडासा सोडा घालूया, खायचा सोडा। मीठ आपण लास्टला घालूया। हे आपण थोडंसं पाणी घालून रवा भिजायला ठेवूया। 1/2 कप मी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये। अजून मी थोडं घालते कारण आपल्याला घावण्याचं पीठ तयार करायचं आहे। पाणी थोडं घालायचं आहे कारण की आपण दुधी किसून टाकणार आहोत, त्याच्यामुळे दुधीमध्ये पण पाणी असतं, तर जास्त पाणी व्हायला नको। त्याच्यासाठी आपण आधीच थोडं कमीच पाणी घालूया। रवा भिजायसाठी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। हे छान मिक्स करून ठेवूया, सगळीकडे पाणी लागलं पाहिजे। आणि आता आपण दुधी किसून घेऊया। याचा आपण सर्व साल काढून घेऊया। आता आपण हे किसून घेऊया भोपळा। दुधी भोपळा आपण किसून घेतलेला आहे, आता आपण या मिश्रणमध्ये मिक्स करूया। तुम्हाला हवं असेल तेवढाच घालायचा, पूर्ण दुधी घालायलाच पाहिजे असं काही नाही। आपल्याला टेस्ट येण्यापुरतं आपण घालणार आहोत, तर आपण थोडा घालून घेऊया कारण त्याचे घावणे पण आले पाहिजे। त्याच्यामध्ये अजून पाणी घालावं लागेल, 1/2 कप मी पाणी घातलेलं आहे आतापर्यंत। हे छान असा मिक्स करून घेऊया। आता आपण नेहमी घावणे बनवतो तितकंच पातळ हे पीठ करायचं आहे आपल्याला। आपण आता पिठामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10-15 मिनटं हे छान भिजलेलं आहे, रवा असा फुगलेला आहे मस्त, आणि इतकं असं पातळ झालं पाहिजे म्हणजे आपलं घावणं छान होईल। आता आपण करून बघूया। गॅसवर पॅन ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण तेल घालून घेऊया थोडंसं। आणि ह्याच्यामध्ये आता आपण घावणं घालून घेऊया। छान हलवून घ्यायचं प्रत्येक वेळेस, जेवढं तुम्हाला जाड हवं असेल पातळ हवं असेल तसं तुम्ही करायचं आहे।
आपण झाकून ठेवूया, एकदम बारीक गॅसवरच करूया। आपलं घावणं छान असं कुसकुशीत झालेलं आहे बघा, मस्त। थोडं अजून त्याला 2 मिनिटं शिजून देऊ आपण। हे बघा आपलं घावणं छान झालेलं आहे। दुसऱ्या बाजूने पण छान खरपूस भाजलेला आहे। तर आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण घावणी बनवून घेऊया। आपले दुधी भोपळ्याचे घावणे एकदम रेडी आहेत, खूप छान असे झालेले आहेत। हे बघा मस्तच एकदम। मी अर्धा दुधी वापरलेला आहे, मी 2 तुकडे तुम्हाला दाखवले होते, त्यातला 1च तुकडा वापरलेला आहे। तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता आणि नुसतेही खाऊ शकता, कारण की त्याच्यामध्ये मिरची वगैरे सगळं घातलेलं आहे। आपण हे घावणे खूप पौष्टिक आहे, डायबिटीजवाल्यांसाठी तर खूपच छान आणि लहान मुलांसाठी सुद्धा, कारण की लहान मुलं ही दुधीची भाजी एवढी चवीने खात नाही। तर हे घावणे जरूर तुम्ही करून बघा, खूप टेस्टी झालेले आहे, ते मुलं आवडीने खातीलच। तुम्ही एकदा तरी करून बघा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू।